जसा पित्यावर आमचा विश्वास आहे तसाच आणि तेवढाच विश्वास त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्यावरही आहे. आणि म्हणून आज आपण जर लक्षात घेतलं तर विविध देशातून विविध धर्माचे आणि पंथाचे आणि विशेषतः विविध जातीचे लोक येशू ख्रिस्ताने आम्हास बरे केले आहे अशी साक्ष देतात. तोच येशू ख्रिस्त आम्हा सर्वांचाही तारणारा आहे असं आम्ही मान्य करतो. प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा अगदी युगानुयुगापासून आहे. म्हणजे तो इतिहासामध्ये 2000 वर्षापूर्वी आला म्हणजे तेव्हा त्याचा जन्म झाला असं नाही, तर तो फक्त युगानुयुगापासून आहे आणि असणार. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त याला आदी नाही आणि अंत नाही. हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये परमेश्वर पित्याने पाठवला अशासाठी की सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचं तारण व्हावं. कारण ह्या जगामध्ये पापाने पूर्ण समाज जणू काही पुरसटलेला होता आणि अशा ह्या समाजाला वाचवण्यासाठी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवला, जेणेकरून प्रत्येकाने त्याच्यावर विश्वास ठेवावा. म्हणून योहानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला 100 किंवा 200 अधिक वेळा सांगितलेलं आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होईल. प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे आपल्याला बायबलमधून कळते. आणि बायबलच्याच आधाराने मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये देवाचा पुत्र माणसाचं तारण करण्यासाठी विविध जणू काही दान घेऊन ह्या जगात आलेला आहे. म्हणून येशू ख्रिस्त हा दया क्षमेचा अवतार आहे असं लूकच्या शुभवर्तमानात आपल्याला सापडत. म्हणजे ज्या अनेक लोकांवरती त्याने दया दाखवली, विशेषतः रोगी महारोगी किंवा जे अस्पृश्य लोक होते त्यांना येशू ख्रिस्ताने स्पर्श करून त्याला एका क्षणात बरं केलं, आणि त्यामुळे येशूच्या मागे हजारो लोक जाऊ लागले. प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की मी मेंढपाळ आहे आणि मी माझ्या मेंढराची काळजी वाहतो, मी माझ्या मेंढरासाठी प्रसंगी प्राण देतो आणि त्यांना हिरव्या कुरणामध्ये नेतो. ही प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः साक्ष दिलेली आहे. आणि त्याच योहानच्या शुभवार्तामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मी आणि पिता एक आहे, मी पित्यापासून आहे, परंतु मी आणि पिता आम्हामध्ये फरक नाही. जसा पिता पवित्र आहे, जसा पिता दयाळू आहे, जसा पिता क्षमाशील आहे, जसं पिता ह्या जगाचं तारण करतो, निर्मिती करतो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आणि पिता समान आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आपण जर वर पाहिलं तर मत्तच्या शुभवार्तामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक स्वर्गातून राजा म्हणून आलेला आहे आणि तो स्वर्गाचं राज्य प्रस्थापित करतो. आणि स्वर्गाचं राज्य कसं प्रस्थापित करायचं आणि स्वर्गाच्या राज्याचे जणू काही वारस कोण हे सगळं काही तो शिकवतो. त्यावरून आपल्याला कळते की येशू हा खरोखर स्वर्गीय आहे. म्हणजे मित्रांनो,
स्वर्गाचं राज्य आलेलं आहे आपणामध्ये हे त्याने दाखवून देण्यासाठी जे चमत्कार केले आणि ज्या माणसांना त्या चमत्काराचा उपभोग घेता आला आणि त्यांच्या जीवनामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला, त्या लोकांना जाणवलं की खरोखर स्वर्गाचं राज्य आपल्यामध्ये आलेलं आहे। हा एक महान राजा असून सुद्धा आपल्याला मागच्या शुभार्थामध्ये तो सांगतो आहे की हाच येशू ख्रिस्त इतका नम्र होतो की तो आपल्या शिष्यांचे पाय धुतो आणि जगाला सांगतो की मी एक सेवक आहे आणि जगाची सेवा करण्यासाठी आलेलो आहे। आणि तो खऱ्या अर्थाने सोशिक सेवक आहे, ही द सफरिंग सर्वंट। आणि म्हणून तो सांगतो आहे की मी माझा प्राण सर्व लोकांच्या पापासाठी अर्पण करीत आहे। म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोर गरिबांची, दीन दुबळ्यांची आणि पापी लोकांची सेवा केलेली आहे, त्यावरून आपल्याला दिसून येईल की हा खरोखर समाजाचा, लोकांचा सेवक बनला। हो माझ्या प्रिय मित्रांनो, एका बाजूने आपण योहान पाहतो आणि हाच योहान सांगतो आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त एक मेंढरू, जगाची पापे हरण करणारे एक कोकरू आहे। हो म्हणजे जगाची पाप दूर करण्यासाठी तो आपला प्राण अर्पण करणार आहे आणि परमेश्वर पित्याकडे तो सर्व लोकांसाठी क्षमा मागणार आहे। म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती विव्हळत असताना सुद्धा, स्वतःच्या जीवनाचा अंत पाहत असताना देखील तो परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करतोय, हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्या समजत नाही। म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो अशासाठी की त्याने माणसाच्या जीवनातील सगळी दुःख, सगळ्या हाल अपेष्टा, सगळ्या अपमान यांच्या सीमारेषा पार करून शेवटी तो आपलं सर्वस्व परमेश्वर पित्याला अर्पण करतो आणि सांगतो आहे सर्व काही पूर्ण झालेलं आहे, म्हणजे तुझी इच्छा, प्रत्येक इच्छा मी प्रमाण मानलेली आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे मी जगलेलो आहे, माझ्या स्वतःची इच्छा बाजूला सारून। हो माझ्या प्रिय मित्रांनो, संत पॉल आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं मूल्य म्हणजेच आज्ञाधारकपणा, आणि परमेश्वर पित्याच्या आज्ञेत राहण्यासाठी त्याने आपल्या स्वतःचा प्राण अर्पण केला, पण पित्याची इच्छा त्याने कधीही कमी पडू दिली नाही। आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावर विचार करत असताना एक हे लक्षात घेऊया की आज जगभर जेव्हा मोठमोठे मेळावे भरतात आणि लाखो लोक त्या मेळाव्याला हजर असतात आणि लाखो लोक साक्ष देतात, लाखो लोक बाप्तिस्मा घेतात आणि जीवनाचं परिवर्तन करतात, कशासाठी? त्याला एकच ठाऊक आहे, येशू ख्रिस्ताशिवाय जगाला पर्याय नाही। येशू ख्रिस्त हा एकमेव परमेश्वर आहे अशी साक्ष हजारो लोक देत आहेत, अशासाठी की सर्वांचे डोळे उघडावेत आणि सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या रहस्यामध्ये एकजीव व्हावं। हो माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव तारणारा आहे आणि त्याच्याशिवाय ह्या जगात दुसरं नाव नाही, असं प्रेषितांच्या कृत्यात देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। म्हणून मी देखील आपणास सांगू इच्छितो की गेल्या 2000 वर्षामध्ये ख्रिस्त सभेने जो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, तो प्रभू आहे
आणि त्याने त्याच्या सर्व कृत्याद्वारे स्पष्ट दाखवलेलं आहे. अगदी जन्मापासून मरेपर्यंत त्याचं दिव्यत्वाशी कसं नातं आहे हे आपल्याला दिसून येते. म्हणजे पवित्र आत्म्याच्या योगे त्याचा जन्म झाला मरियेच्या पोटी, आणि तेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्त हा जगामध्ये येऊन लोकांचं कल्याण करू लागला. त्याने जे अनेक चमत्कार केले, त्याने पापी लोकांना क्षमा केली, विशेष करून जी व्यभिचारी स्त्री होती तिला मारण्यासाठी लोकांनी दगड उचलले होते, आणि येशूला विचारलं त्याने की अशा ह्या पापी स्त्रीला दगडाने ठार करण्याचा आमचा नियम आहे, तर तुझं काय म्हणणं आहे? आणि प्रिय मित्रांनो, प्रभू येशूने सांगितलं की ज्याने अजिबात पाप केलं नाही त्याने तिला पहिला दगड मारावा. हो, म्हणजे प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला एक नवं जीवन दिलं, नवं धाडस दिलं, आणि सगळ्या लोकांनी दगड टाकून ते पळून गेले, कारण प्रत्येक जण हा पापी होता. म्हणजे स्वतः पापी असून दुसऱ्यांच्या पापासाठी त्याला दगडाने मारायचं हा विचार समाजामध्ये तो रूढ झाला होता, तो येशू ख्रिस्ताने नष्ट केला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, तरी देखील ह्या येशू ख्रिस्ताला जरी त्याने कोणताही अपराध केला नव्हता, तरी देखील त्याला यहुदी लोकांच्या अधिकाऱ्यांनी पकडलं आणि त्याला मारहाण करून त्याच्या खांद्यावर क्रूस देऊन त्या क्रूसावरती त्याला टांगवलं. आणि तरी सुद्धा माझ्या प्रिय मित्रांनो, हा प्रभू येशू ख्रिस्त त्या कालवारी क्रूसावरून जणू काही जगाला सांगत आहे की मी आज तुम्हामध्ये हजर आहे, आणि तुमचा न्यायदाता म्हणून देखील मी परमेश्वराच्या पित्याच्या उजवीकडे बसणार आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांना, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःची साक्ष दिली, लोकांनी ती प्रमाण मानली की नाही, त्यामध्ये जे विश्वासू लोक होते त्यांनी त्याचं अनुकरण केलं, अनेक त्याचे शिष्य बनले, त्यानंतर येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर देखील हजारो लाखो लोक त्याचे अनुयायी झालेत. ह्याला कारण एकच की त्याचं जीवन हे एकमेव कारण होत, तो जसा बोलला तसा तो जगला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले ते माणसाच्या तारणासाठी, की ज्या माणसाला विविध दुःखातून, संकटातून, विवंचनेतून जावं लागत आहे त्यातून तो मुक्त व्हावा. सर्व सैतानी वृत्तीपासून आणि सैतानी शक्तीपासून त्याला मुक्ती मिळावी, आणि शेवटी तो स्वतंत्र बनून स्वर्गाच्या राज्यामध्ये त्याने प्रवेश करावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळल्यानंतर आपल्याला ही दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मी स्वर्गातून देव म्हणून आलेलो आहे, अशासाठी की तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं आणि त्याद्वारे तुम्हाला स्वर्गराज्य प्राप्त व्हावं. हो प्रिय मित्रांनो, आपण ह्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण पाहिलो तर आपल्याला दिसून येईल की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ह्या कार्यासाठी बोलावीत आहे. तो येशू ख्रिस्त आपल्याला माणूस बनवत आहे. मित्रांनो, जेव्हा येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आपल्या सगळ्यांच्या तारणासाठी आलेला आहे, तेव्हा आपण हेच एक लक्षात ठेवावं की येशू आपणास पवित्र आत्मा पाठवतो. मित्रांनो, येशू म्हणजेच परमेश्वर तारण करतो, आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला हेच सांगण्यात येतो की ख्रिस्त म्हणजे तारणारा आणि मुक्तीदाता.
परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलं अशासाठी की सगळ्यांचे तारण व्हावं. परमेश्वराने जुन्या करारामध्ये अनेक संदेश पाठवले होते, परंतु संदेशांचं लोकांनी ऐकलं नाही, म्हणून परमेश्वर पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला. आणि परमेश्वराने येशूविषयी दोनदा साक्ष दिलेली आहे की येशू ख्रिस्त ताबोर पर्वतावरती जेव्हा त्याचं परिवर्तन झालं त्यावेळेला परमेश्वर पित्याकडून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस देखील आकाशातून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे ह्याविषयी काही शंका नाही. आणि आजच्या जीवनामध्ये आज आपण पाहिलं तर आपल्याला सुद्धा दिसून येईल की ज्या प्रभू येशू ख्रिस्ता म्हणजे जे सामर्थ्य होते आणि त्या सामर्थ्यामुळे आंधळे पाहू शकले, बहिरे ऐकू शकले, जे मुके होते ते बोलू शकले, जे लोळे पांगळे होते ते चालू शकले, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडू लागल्या त्यातून प्रभू येशू मध्ये कसं दिव्यत्व आहे आणि येशूने त्या दिव्यत्वाचा लोकांच्या सेवेसाठी कसा उपयोग केलेला आहे हे आपल्याला दिसून येते. म्हणजे सारी माणसं ही देवाची प्रजा आहे आणि देवाची प्रजा सैतानाच्या आमदारीत राहू नये म्हणून येशू ख्रिस्ताने त्यांना मुक्त केलेला आहे. आणि हे त्याच्या शेवटचे ज्या वेळेला त्याने आपल्या स्वतःचा प्राण क्रूसावर अर्पण केला त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे असं एका रोमन अधिकाऱ्याने सांगितलं.